खर्च वेळेत न सादर केल्यास कारवाई होणार, तहसीलदार सचिन पाटील यांची माहिती। जत तालुक्यातील दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या खर्चाची माहिती निवडणूक निकाल लागल्यापासून एक महिन्याच्या आत म्हणजेच बुधवार दिनांक 17 फेब्रुवारी 2021 रोजीच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व उमेदवारांनी निवडणूक विभागाकडे सादर करावी। वेळेत निवडणूक खर्चाची माहिती सादर न केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा जतचे तहसीलदार सचिन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली। त्यांनी पत्रकात म्हटले आहे की जत तालुक्यात दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये ज्यांनी उमेदवार म्हणून सहभाग घेतला आहे त्या सर्व उमेदवारांनी 18 जानेवारी 2021 रोजी निवडणूक निकाल लागल्यापासून एक महिन्याच्या आत म्हणजेच बुधवार दिनांक 17 फेब्रुवारी 2021 रोजीच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत निवडणूक खर्चाची माहिती द्यायची आहे। तसेच शासनाचे ट्रू वोटर ऍप वरून निवडणूक खर्चाची माहिती नमुना नंबर 1, 2, 3, 4 मध्ये भरून त्याची प्रत आरओ एआरओ यांच्या मार्फत तपासणी अंती आरओ यांच्या मार्फत तपासणी पथकाकडे सादर करावी। जे उमेदवार आपणास निवडणूक प्रक्रियेत आलेल्या खर्चाची माहिती सादर करणार नाहीत त्यांच्या विरुद्ध कडक कारवाईची तरतूद आहे। त्यामुळे उमेदवारांनी वेळीच खर्चाची माहिती सादर करावी, अन्यथा वेळेत निवडणूक खर्चाची माहिती दिली नाही म्हणून व्यक्तिशः उमेदवाराला जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे।